आता बातम्या सविस्तर. बलात्कार आणि लैंगिक अत्याचाराचे प्रकार रोखण्यासाठी सामाजिक सुरक्षा बळकट करण्यावर भर दिला जातोय. त्याचबरोबर अशा प्रकरणातील गुन्हेगारांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी यासाठी महाराष्ट्रासह देशभरात 1023 फास्ट ट्रॅक कोर्ट सुरू करण्यात येणार आहेत. महिला आणि बाल विकास मंत्रालयानं या संदर्भातील प्रस्तावाला मंजुरी दिल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे. बलात्कार आणि बाल लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी सध्या 664 फास्ट ट्रॅक कोर्ट काम करत आहेत. नॅशनल क्राईम रेकॉर्डनुसार 2016 देशभरात 1,33,000 बलात्कार आणि पॉस्को कायद्यांतर्गत 90,205 प्रकरणं प्रलंबित होती. त्यातील बलात्काराच्या 25.5% तर पॉस्को कायद्यांतर्गत 29.6% प्रकरणांची सुनावणी होऊन गुन्हेगारांना शिक्षा करण्यात आली आहे. देशभरातील प्रलंबित प्रकरणांची संख्या पाहता आणखी 1023 जलदगती विशेष न्यायालय सुरू करण्यात येणार आहेत. यासाठी 700 कोटी रुपये खर्च येणार आहे. त्यापैकी 474 कोटी रुपये केंद्र सरकार निर्भया निधीतून उपलब्ध करून देणार आहे. उर्वरित 226 कोटी रुपये राज्य सरकार देणार आहे. एक कोर्ट चालवायला साधारण 75 लाख रुपये वार्षिक खर्च येत असल्याचं महिला आणि बाल विकास विभागानं स्पष्ट केलं आहे. बलात्कार प्रकरण तसेच महिलांवर स्त्रियांवर होणारे अत्याचार तसेच लहान मुलांवर होणारे लैंगिक शोषण हे प्रकरण आम्ही हाताळत असतो. हे प्रकरण हाताळत असताना मला एक जाणीवपूर्वक गोष्ट सांगावीशी वाटते की यासाठी असणारा जो इन्फ्रास्ट्रक्चर आहे जो महाराष्ट्रात फार कमी आहे आणि तो इन्फ्रास्ट्रक्चर परिपूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक निर्णय घेतला की 1023 कोर्ट स्थापन करण्यात येत आहेत महाराष्ट्रात. पण ह्याच बरोबर महाराष्ट्र सरकारने काही अजून ठोस पावलं उचलणं आवश्यक आहे. ह्या कोर्टा संबंधित किंवा ह्या कायद्या संबंधित सामान्य जनतेमध्ये जनजागृती करणं आवश्यक आहे. महिलांना त्यांचे अधिकार सांगणं आवश्यक आहे. त्यांच्या सुरक्षिततेबाबतीत अजून ठोस पावलं उचलणं आवश्यक आहे. लहान मुलांना काउन्सिलिंग करणं आवश्यक आहे. ज्यावेळेस हे परिपूर्ण ज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचेल त्यावेळेसच ते आपल्या न्यायासाठी आपल्या हक्कासाठी जागे होतील आणि त्यावेळेसच ह्या न्यायालय स्थापन करण्याचा निर्णय खऱ्या अर्थाने सार्थ ठरेल असं मला वाटतं. थँक्यू. अत्याचार रोखण्यासाठी भारत सरकारने नवीन 1023 फास्ट ट्रॅक कोर्टाची अंमलबजावणी करण्यासाठीचा जो निर्णय घेतला आहे तो अतिशय स्तुत्य आहे आणि स्वागतार्हही आहे. चांगला निर्णय आहे आणि सरकारने तो लवकरात लवकर अंमलबजावणीखाली आणावा अशी अपेक्षा करते. धन्यवाद. डॉक्टर दीपिका भोसले, भोसले हॉस्पिटल, लातूर. महिलांवर होणारे अत्याचार, बलात्कार आणि लैंगिक शोषण याच्याबद्दल जे महिला बाल विकास मंत्रालयाने निर्णय घेतलेला आहे, आमच्या सर्व महिला सामाजिक कार्यकर्त्यांकडून मी या निर्णयाचं स्वागत करते. आणि जे फास्ट ट्रॅक कोर्ट चालू झालेलं आहे त्याच्यामध्ये फार लवकर निर्णय व्हावेत, महिलांची सामाजिक सुरक्षितता वाढावी यासाठी खूप लवकर प्रयत्न व्हावेत आणि महिलांना सुरक्षितपणे समाजामध्ये काम करण्याची संधी मिळावी, त्यांचं आयुष्य सुरक्षित जावं ह्यासाठी हा जो निर्णय झालेला हा आहे हा अतिशय योग्य आहे. आणि अशा प्रकारे निर्णय जो घेण्यात आलेला आहे तो महिलांच्या विकासासाठी फार गरजेचा आहे आणि महिला या निर्णयानुसार स्वतःसाठी काहीतरी आयुष्य जगू शकतील, आनंदी आयुष्य जगू शकतील आणि त्यातून त्यांना पुढे जाण्यासाठी मार्ग मिळेल अशी मला अपेक्षा आहे. मी माझ्याकडून त्यांच्यासाठी फार फार महिला बाल विकास मंत्रालयाचे आभार मानते की त्यांनी हा निर्णय घेतला आणि असं कोर्ट चालू केलेलं आहे. तर महिलांसाठी जे काही घडत आहे ते अतिशय चांगली गोष्ट आहे. महिलांना सुरक्षितता मिळाली पाहिजे. अतिशय छोट्या छोट्या मुलींवर बलात्कार होतात आणि त्यांचं आयुष्य सगळं उद्ध्वस्त होऊन जातं, महिला नीट जगू शकत नाही. आणि मग त्यासाठी त्यांना ही जे काही कोर्ट चालू झालेलं आहे याच्यामार्फत त्यांना चांगली शिक्षा व्हावी जेणेकरून पुन्हा कुणी बलात्कार करण्याची हिंमत करू नये आणि महिला सुरक्षित राहाव्या. धन्यवाद. स्त्रियांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराची जी प्रकरणं आहेत ती हाताळण्यासाठी विशेष न्यायालय मोठ्या प्रमाणावरती आपण स्थापन करतोय ही अतिशय स्वागतार्ह गोष्ट आहे. पण केवळ न्यायालय स्थापन करून किंवा चांगला कायदा बनवून न्याय देता येतो असं नाही, तर सरकार पक्षाची बाजू अतिशय प्रभावीपणे सरकार पक्षाच्या वकिलांनी मांडण्याची गरज आहे. आणि त्या बाबतीमध्ये मात्र महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये सरकारी वकील हे सरकारचे असल्यासारखे वागत नाहीत, त्यामुळे स्त्रियांना न्याय मिळू शकत नाही, आरोपींना शिक्षा लागत नाही आणि त्यामुळे कायद्याचं भय राहत नाही आणि दिवसेंदिवस स्त्रियांवरचे अत्याचार वाढत राहतात.
त्यामुळे एका बाजूला जो निर्णय केलाय शासनाने की मोठ्या प्रमाणावर न्यायालय विशेषत्वाने या कारणासाठी निर्माण करायची, या निर्णयाचं मी स्वागत करते. पण त्याच वेळेला सरकारी वकील नावाची जी यंत्रणा आहे ती अधिक कशी सक्षम होईल, अधिक कशी संवेदनशील होईल आणि सरकार पक्षाचीच बाजू अधिक प्रभावीपणे ती कशी मांडेल आणि जास्तीत जास्त शिक्षा कशा लागतील आणि टेक्निकल कारणासाठी त्याच्यामध्ये बेनिफिट ऑफ डाऊट ज्याला आपण म्हणतो अशा पद्धतीने केसेस निघणार नाहीत आणि कायद्याच्या हातून पळवाटा निघणार नाही तर कायदा मोडला तर आपल्याला शिक्षा लागते असं भय चुकीच्या वागणाऱ्या माणसांमध्ये निर्माण होईल, या पद्धतीचं एक संपूर्ण व्यवस्थापन आपल्याला करावं लागेल तरच खऱ्या अर्थाने आपल्याला स्त्रियांना न्याय देता येईल. शासनाने घेतलेल्या निर्णयाचं स्वागत करते आणि सरकारी पक्ष नावाची यंत्रणा याच पद्धतीने विशेष निर्णय करून सक्षम करण्याचाही निर्णय शासनाने करावा अशी मी या ठिकाणी मागणी करते. तर हा जो काही केंद्र सरकारचा निर्णय आहे महिला बालकल्याण विभागाचा हा अतिशय उपयुक्त आणि हा खूप सगळ्यांना फायदेशीर ठरेल, म्हणजे गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी याचा खूप मोठा उपयोग होईल. कारण संख्या बलात्कारांची असेल, छेडछाडीची, लैंगिक प्रकरणं हे सतत घडत असतात. सतत किती मोठ्या शिक्षेची सुधारणा झाली तरीसुद्धा हे पुन्हा पुन्हा होत आहे. ह्याच्यामध्ये खरंच खूप प्रामुख्यानं त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन असेल, कंप्लेनंटचं जे सहकार्य असेल ते असेल, हे फास्ट ट्रॅक कोर्ट असेल, हे एक त्याच्यामधली एक कडी आहे फास्ट ट्रॅक म्हणजे. आणि मेन म्हणजे कंप्लेनंटची तिची हिंमत वाढवणे किंवा त्या कंप्लेनंटला आधार देणे हे अतिशय महत्त्वाचं आहे या ह्याच्यामध्ये. मला असं वाटतं की याच्यामध्ये ज्या काही निर्भया केसनंतर ज्या काही सुधारणा झाल्या की 20 वर्षाची शिक्षा झाली त्याच्यानंतर डेथ सेंटेन्सपर्यंत, म्हणजे रिपीटेडली जर त्याच गुन्हेगाराने जर गुन्हा केला तर त्याला डेथ सेंटेन्स आहे आणि अशा झाल्या कन्व्हिक्शन्स त्याच्यामध्ये आल्या, ह्या खूप मोठ्या सुधारणा या निर्भया केसच्या नंतर झाल्या. वास्तविक खूप वाईट घडल्यानंतर या सुधारणा येण्यापेक्षा सुद्धा त्या होऊ नये, त्या वाईट घटना घडू नये याच्यासाठी जे काही धैर्य पाहिजे किंवा याच्यासाठी जी काही यंत्रणा जी पाहिजे तर ती होणं आवश्यक आहे. आणि ह्या माध्यमातून हा एक नक्कीच खूप चांगला स्वागतार्ह हा प्रयत्न आहे सरकारचा. याच्याबरोबर कंप्लेनंटचं प्रोटेक्शन, कंप्लेनंटला तिला सगळ्या प्रकारचा सपोर्ट देणे, मनोधैर्य योजना असली आहे तरी त्याची चांगली अंमलबजावणी होणे, त्याच्यानंतर साक्षीदार जे आहेत साक्षीदाराची सुरक्षितासुद्धा खूप महत्त्वाची आहे, त्या साक्षीदारांना सुरक्षा पुरवणे आणि फास्ट गतीनं जलदगतीनं हे त्याचं ट्रायल चालणे, जलदगतीनं ह्याची त्याची सुनावणी होणे, ह्या जर गोष्टी झाल्या तर याला नक्कीच चांगल्या प्रकारे आळा बसेल. नंतर या गुन्हेगारांना शिक्षा होत झाली फास्ट गतीनं तर नक्कीच गुन्हेगारांच्यावरती वचक बसू शकेल. या माझं नाव ॲडव्होकेट जयश्री पाटील. देशात गेल्या 6 महिन्यात 24,000 अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्याची आकडेवारी समोर आल्यामुळं सर्वोच्च न्यायालयानं चिंता व्यक्त केली होती. ही चिंता व्यक्त करताना बलात्कार पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट नेमावं की विशेष न्यायालयाची स्थापना करावी याचा विचार न्यायालय करत आहे. 6 महिन्यात 24,000 अल्पवयीन मुलींवर बलात्कार, सर्वोच्च न्यायालयानं चिंता केली व्यक्त. ज्येष्ठ वकील व्ही गिरी यांची कोर्ट सल्लागार आणि पक्षकार म्हणून नियुक्ती. फास्ट ट्रॅक कोर्ट नेमावं की विशेष न्यायालयाची स्थापना करावी यावरही न्यायालयाचा विचार सुरू. याची गंभीर दखल घेत सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं स्वतः सुनावणीला आलेल्या एका खटल्याचं जनहित याचिकेत रुपांतर करून घेतलंय. त्याचबरोबर न्यायालयानं ज्येष्ठ वकील व्ही गिरी यांची कोर्ट सल्लागार आणि पक्षकार म्हणून नियुक्ती केलीय. त्यांना सोमवारपर्यंत याबाबतची संपूर्ण माहिती देण्यास सांगितलंय. अल्पवयीन मुलींवर बलात्काराच्या घटनांबाबत संताप व्यक्त करत सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय की बलात्कार पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट नेमावं की विशेष न्यायालयाची स्थापना करावी याचा न्यायालय विचार करतंय. महाराष्ट्रासहित देशभरामध्ये महिला व बालविकास मंत्रालयाने जो निर्णय घेतलेला आहे की 10,623 फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करण्याचा तो अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे. या निर्णयामुळे नक्कीच आपल्याला महिलांवरती व तसेच बालगुन्हेगारीचे जे प्रमाण वाढलेलं आहे त्या गुन्हेगार प्रवृत्ती कमी होण्यास मदत होणार आहे. वर्षानुवर्ष कोर्टमध्ये बऱ्याच केसेस पेंडिंग आहेत. काय होते केस आपण जेव्हा कंप्लेंट दाखल करतो तेव्हा
पोलीस प्रोसिजर, तिथून कंप्लेंट मग कोर्टामध्ये साक्ष, आरोपी हजर होतात नाही होतात, या प्रोसेसला ही खूप लेंदी प्रोसेस आहे, या प्रोसेसला खूप वेळ जातो. या जे महिला व बाल कल्याण मंत्रालय आहे याने जो हा डिसिजन घेतलेला आहे की 1023 कोर्ट आपण स्थापन करायचा, त्यामुळे आपल्याला फायदा हा होणार आहे की जे हे असे गुन्हेगार आहेत त्यांना असे गुन्हे करण्यापासून ते वचक बसणार आहे त्यांना. तसेच जे पीडित आहेत, जे वर्षानुवर्ष न्यायासाठी धडपडत असतात, कोर्टाच्या फेऱ्या मारत असतात, त्यांना नक्कीच न्याय मिळण्यास मदत होणार आहे. मी एक वकील या नात्याने, महिला वकील या नात्याने मी नक्कीच या सरकारच्या निर्णयाचे स्वागत करीत आहे. देशभरात बलात्कार आणि लैंगिक अत्याचार ह्याच्या घटना ह्या सातत्याने घडत आहेत, त्याचं प्रमाण सुद्धा जलदगतीने वाढत आहे आणि या ज्या घटना घडत आहेत त्याची प्रोसेस ही लेंदी प्रोसेस राहते. तर सध्या महिला बालविकास मंत्रालयाने 1023 फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन केलेले आहेत, यामुळे या घटनांना नक्कीच आळा बसेल आणि त्याचे निकाल लवकरात लवकर त्वरित मिळले जातील आणि या घटना कुठेतरी थांबल्या जातील. खरं तर एक पालक म्हणून लहान मुलांच्या अशा अत्याचारांमुळे पालकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे आणि एक शिक्षक म्हणून मला ह्या घटना देखील वारंवार दिसल्या जातात किंवा आजूबाजूला आढळतात. तर खरोखरच शिक्षक या नात्याने मी या निर्णय याचे स्वागत करत आहे. भारतामध्ये आणि महाराष्ट्रात बलात्कार आणि लैंगिक अत्याचार हे जे वारंवार होत आहेत ह्याच्यासाठी फास्ट्रॅक कोर्टाची 1023 फास्ट्रॅक कोर्टाची मंजुरीसाठी भारत सरकार आणि महिला आणि बालविकास मंत्रालयाने मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवलेला आहे. तर आपलं याबाबत काय मत आहे की हे फास्ट्रॅक कसे झाले पाहिजे, किती लवकर झाले पाहिजे? सर, महाराष्ट्रासह संपूर्ण भारतामध्ये 1023 फास्ट्रॅक कोर्ट अर्जंट लवकरात लवकर स्थापन झाले पाहिजे याविषयी या मतावर मी ठाम आहे. कारण की दिवसेंदिवस महाराष्ट्रासह संपूर्ण भारतामध्ये महिलांवर होणारे जे काही अत्याचार आहेत, अन्याय आहेत आणि बलात्कार आहेत हे दिवसेंदिवस वाढत आहेत. एक चांगला वचक राहील आणि समाजामध्ये एक संदेश जाईल की अन्यायकर्त्याला शासन कदापि सोडणार नाही.